जिजाऊमाता तिची अपरंपार गाथा दिली शुभास तलवार होण्या स्वराज्यावर स्वार लावून नि शब्दांची धार शत्रूचे झेलण्यावर केला शुभा तयार अशी ही शिवबा माता अशी ही धन्य जिजाऊमाता। मी आरती बालाजी मध्ये इयत्ता 8वी या वर्गात शिकते। आज मी तुमच्या समोर राष्ट्रमाता जिजाऊ आणि आजची स्त्री या विषयावर माझे मत मांडणार आहे। राजकथेचे पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभा करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता विखरलेल्या देश बांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जन आंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवन चरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले। जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य शौर्य प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि गरिबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे। आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले पाहिजे। आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य न्यूनगंड किंवा असुरक्षतेचे भावना प्रामुख्याने जाणवते। आजची स्त्री चूल आणि मूल या परिघा बाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यात सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आज देखील आहे। पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे। शहाजी राजांच्या कार्यात जिजाऊ माता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या। आदिलशहा निजाम मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भीडपणे जिजाऊ माता शहाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या। आजची स्त्री माझे मूल माझी घर माझे सगेसोरे आणि माझी कौटुंबिक कार्यक्रम या